सर जरा अहो एवढा का जीवाला त्रास करून घेतायसा व त्यांचं बोलणं एवढं का मनावर घेतायसा तुम्ही समद खोटारड्यांचं खानदान आहे की अहो साहेब ते काय भी असलं तरी तो इक्रम जे काही फालतू बडबडला त्याची शहानिशा करणं आवश्यक सरजेराव शहानिशा करणार म्हणजे काय करणार आहे सा संग्राम रावासनी तिकडे पाठवून विक्रम रावासनी इकडे आणणार आहे सा हा काय बोलतेस तुम्ही हे असलं काही वाढणार नाही बघा नाही साहेब ओ साहेब ओ कसला विचार करतेस हे बघा संग्राम रावासनी आम्ही आमच्यापासून दूर नाही करायचो तसला काय विचार तुमच्या मनात आला ना तर संग्राम रावासनी या घराचा उंबरठा ओलांडणारी आमचा आमचा मुर्दा ओलांडून जावं लागल सांगून ठेवते नाही संग्राम रावासनी आम्ही आम्ही असं नाही चंद्रिका बाई शांत व्हा शांत व्हा एवढं विथरून जायची गरज नाही आणि ते काय बी असलं तरी एवढं खरं त्यांच्या डोसक्यात काहीतरी भयंकर शिस्त आहे आणि त्याचा जर पत्ता लावायचा असेल तर तो इक्रम काय म्हणत होता त्याची शहानिशा करणं आवश्यक आहे चंद्रिका बाई आमच्या आधी हंबीरावाचं स्थळ आलं होत तुम्हाला पर तुम्ही त्यास नीट डावलून आमच्याशी लग्न केलं माईला त्याचा बदला घेण्यासाठी तर हे समजत चालवलं नसत त्यांनी का त्यांच्या डोसक्यात आणखी काहीतरी आम्हाला पेचात टाकण्यासाठी मोठं भयंकर चालू आहे काही कळणं झालंय पर ह्याची जळ संग्राम रावास पोचली नाही पाहिजे संग्राम हे काय चालवलंय तुम्ही त्या कपटी लोकांचं बोलणं ऐकून त्रास करून घेणं हे किती मूर्खपणाचं आहे हे आता मी सांगायला हवं का तुम्हाला नाही देवेनी तसं नाहीये पण असं मी जे काही बी बघितलं जे काही बी ऐकलं ना त्यांना मी आत नाहलोय हो घर आमचं आहे आमचं आहे हे घर माणसं आमचे हवी तसं मी लहानाचं मोठं झालोय समजांच्या मनाविरुद्ध जाऊन मस्तनी लग्न करून आणलं ते याच खरं याच माणसं अचानक हे समज अर्क झालं तर असा विचार भी केला ना तर थरथर आला होते देवे नाही संग्राम तसं काहीच होणार नाही अहो त्या लोकांनी हा सगळा नवीन कट रचला असणार अजून काय जर तरीही तुमच्या मनात काही किंतु परंतु असतील ना तर ते आपण पडताळून घेऊच संग्राम माझं मन मला सांगतंय हे सगळं खोट आहे आणि आज न उद्या हे सिद्ध होईलच आबासाहेब संग्रामराव सुनबाई बरोबर म्हणते या असल्या भाकड गोष्टींवर आमचा विश्वास नाही
हवा तर आपण खऱ्या खोट्याची शहानिशा करून घेऊया. पण देवेने ते कसं काय करणार? एक मार्ग आहे. विक्रम सिंगच्या म्हणण्यानुसार हे सगळं ज्या हॉस्पिटलमध्ये घडलंय आपण तिथे जाऊन चौकशी करू. हॉस्पिटलमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाची रितसर नोंद असते तिथे. मग ठीक आहे, आपण उद्या जाऊया तिकडे. उद्या जाऊ. आबा सर, पण हे समद समद खरं निघालं तर आम्हाला 25 वर्षापूर्वीचे या हॉस्पिटलमध्ये जन्मलेल्या मुलांचे रेकॉर्ड हवे. हे माझे मिस्टर संग्रामराव विखे पाटील, त्यांचा जन्म इथेच झाला होता. आम्हाला त्याच दिवशी इथे जन्मलेल्या इतर मुलांचे रेकॉर्ड हवे. आय एम सॉरी मॅडम, असे रेकॉर्ड्स आम्ही कोणाला दाखवू शकत नाही. ए कोणी बी वाटलो का आम्ही? हा सर्जराव विखे पाटील म्हणतात यासनी, माहित नाही हो तुला? एवढं सांगितलं ना तेवढं करायचं. आबासाहेब आज तुम्ही इथं काय काम काढलं? नाही काही माहिती पाहिजे होती, तुमची बया नाही म्हणती. अहो असं काय बोलता आबासाहेब, तुम्ही तर या हॉस्पिटलचे ट्रस्टी आहात आणि तुम्हाला मी नाही म्हणू का? मॅडम यांना जी काय माहिती पाहिजे ना ती काढून द्या. तुमची केबिन उघडी आहे का? होय आहे ना. ते समजा घेऊन या. डॉक्टर हे गे यो रेकॉर्ड दाव त्यासनी आणि हा तुझे इनाम तुला मिळेल, पण काम आमच्या सांगण्यानुसार करायचं. काय चालायचं? आबासाहेब नोंद वही मिळाली, तारीख तर बरोबर आहे ना? हो बरोबर आहे. तर हे बघा आबासाहेब, त्या दिवशी 3 बाळ जन्माला आली. हा त्यातलं एकाचं नाव आहे पहिलं संग्रामराव विखे पाटील, दुसऱ्याचं नाव आहे दुष्यंत देशमाने आणि तिसऱ्याचं नाव आहे विक्रम विखे पाटील. मला एक सांगा डॉक्टर, हे विक्रम आणि संग्राम हे दोघे एकाच वॉर्डात जन्माला आले का? दोघेही बाजूबाजूच्याच वॉर्डामध्ये होते. संग्राम विखे पाटील 7 आणि विक्रम विखे पाटील 8. अरे बापरे आबासाहेब, अहो या दोघांचं वजन पण सारखंच आहे आणि वर्ण पण सारखंच आहे. आश्चर्यच आहे, हो रक्तगट पण एकच आहे. आता याला जर इकडे ठेवलं आणि त्याला तिकडे ठेवलं तर काही सुद्धा कुणाला कळणार नाही. हॅलो तात्यासाहेब, पहिला पण बरोबर सोडलाय. त्या डॉक्टरला आड्यात घेऊन आपल्या सोयीप्रमाणे रेकॉर्ड पण धाडलाय. शाबास, दुसरा पण बी असाच एकदम निशाण्यावर बसला पाहिजे. हा तात्या काळजीच सोडा. हा नाही निशाणा बरोबर साधणार, आमचं बिगर हाईच कोण भैर गबरू अंगाशी माझा
दादे पोचला बरं का हॉस्पिटलात, 20 वर्षापूर्वीचा वास काढाय. बस द्या त्यास निघून गेल, पण त्यानं कुठं शोधायचं याची दिशा आपण ठरवायची बरं का. तर आणि अखेरला हे साबित करायचं की 25 वर्षामाग वारांची आदला बदल झालती. म्हणजे मग तो इक्रम सिंग असेल गादीवर बसवल की. आणि तसे एकदा झालं की नाही मग ते दादाची मान काय, कंबर काय, शरीरातली सगळी हाडच मोडून काढू. दाद्या ओ दाद्या. आबासाहेब, आम्ही आणि विक्रम सिंग आजूबाजूच्या वार्डात होतो हे मात्र खरं आहे बघा. संग्राम, जरी हे खरं असलं तरी याचा काय फायदा आहे. नाही पर दोन्ही पोर यांची आदला बदल झाली हे कशावरून हे कसं कळणार. मामांजी, मला तर वाटतं हे सगळं भूल थापा. मला माझं लेकरू हवंय. माझा वसंत, अरे कुठे गेला होता मला म्हातारीला येतील टाकून. सॉरी संग्राम डॉक्टर साहेब. त्या बाई कोण आहेत. या गोदावरी बाई आमच्या हॉस्पिटलमध्ये इतकी वर्ष नर्स म्हणून काम करत होत्या. त्यांचा एकुलता एक मुलगा अपघातात मरण पावला, त्यावेळेपासून त्यांच्या मनावर परिणाम झालाय. आमच्या हॉस्पिटलच्या परिवारातल्या सदस्य म्हणून आम्ही त्यांना मोफत उपचार करतो. बाबासाहेब, संग्रामरावांच्या जन्माच्या वेळी गोदावरीबाई इथं होत्या आणि त्यावेळचं त्यांना बरंच काही माहिती असेल खरं तर. मामांजी तुम्ही थांबा, मी बोलते. मावशी, कस वाटत आता. माझ्याच कर्मानं गमावलं मी माझं लेख. दोन आयस मी त्यांच्या पोरांपासून तोडलं, त्याची शिक्षा दिली बघा देवाने मला. माझा भाषा माझ्याकडनं हिरावून घेतला. मावशी, नक्की काय झालं होतं तेव्हा. पैसा, लय वाईट आहे पुरी पैसा. नाही पैशा पाई हे समज, पैशा पाई केलं. एका माणसाकडून पैसे घेतले आणि मी या दोन पोरांची आदला बदल केली. लय मोठं पाप केलं, लय मोठं पाप केलं. मी पोराचा पाना तोडला, मी दोन पोरांना पायांपासून तोडलं बघ. कुणाबद्दल बोलताय तुम्ही, कोणाची पोरं बदलली. नाही ठाऊक, नाही मला काय बी आठवत नाही बघा. कोणाच्या सांगण्यावरून हे केलं. हैवान होता तो, त्याच्या नजरेतलं बेरकीपणा होता बघा, गळ्यात त्याचा पट्टा होता बघा. त्यांना घेऊन जा. माझा वशा.
अरे वाह 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 विक्रम सिंह वाह शाबास लागलं कर बाबा लागलं अरे शाबासकी होती बाबा ही तुम्हाला खरं सांगू का मला भीती होती ती गोदावरी पैसे घेऊन काम करायला तयार होती की नाही न कराय काय झालं तात्या नाही आधी तुमच्याकडून पैका खाऊन तिनं पोरं बदलली मग आईकडनं पैका खाऊन परत पोरं बदलायला तिला मदत केली मग हे आज काम कराय नाही कशाला म्हणाल ती अक्षी बरोबर बोलास तू ती संग्रामची बायको नाही का तिनं गोदावरीकडे चौकशी केली ती आणि तिचं उत्तर ऐकल्यावर त्याच्या पाया खालची जमीनच सरकली अंगाशी संग्रामची बायको म्हणजे देवी आणि आलती तिकडं तिनं तवाच्या बोलली त्या म्हातारीला हंबीरराव विक्रम सिंग देवयानी दिसती तितकी साधी सरळ नाही बर का सांगून ठेवते दिसती शिकली सवरलेली नाही तर त्या सर्जेरावा एवढीच हुशार आणि चालाक बी आहे तिच्यापासून बी सावध राहा हवा गाडलेलं मुडदं उकरून काढाया बी माग पुढं पाहिजे नाही काढू दे की उकरून नाही ती जेवढं जुनं उकरून काढल तेवढं आम्ही नव्याने पेरू की एवढी तिची गाठ या विक्रम सिंगासंग आहे आणि ते तिघ बी सर्जेराव संग्रामान देव यांनी फसतील दलदलीत फसल्यावर आबासाहेब तुम्हाला असं वाटतंय की ह्या बाईनं हंबीरावाकडनं पैक घेऊन आदला बदल केली असेल संग्राम त्या बाईच्या मनावर परिणाम झाला डॉक्टरांनी सांगितलेलं ऐकलं ना तुम्ही आणि हिच्यावर आपण कितपत विश्वास ठेवायचा आणि का आपल्याकडे एकही सबळ पुरावा नाहीये जो दाखवून देईल की हे सगळं खरं आहे पण हे सगळं खोटं आहे हे सिद्ध करणारा आपल्याला एक पुरावा मिळू शकतो खूप मोठा पुरावा असेल कुलकर्णी वकील तुम्हीच का हो मीच कुलकर्णी बोला काय काम आहे चला आमच्या संघ कुठे चला कोर्टात कोर्टात आणि यावेळी काय चाललंय सगळं चला सांग कोण आहात तुम्ही लोक सर्जेराव तुम्ही आम्हाला सांगितलं नाहीस की नक्की संग्रामराव गेलं कुठं औ साहेब सांगितलं ना भ संग्रामराव गेलेत पुरावा आणाया काय म्हणजे म्हणजे तुमच्या मनात अजून बी तोच घोळ चाललाय वय तस नाही चंद्रिका अहो आमच्या मनातला घोळ आम्ही उचकटून कावाच फेकून दिलाय आणि आता आम्हाला कंच्या बी गोष्टीची शहानिशा करायची काही गरज नाही संग्रामराव आमचं पोर आहे आणि राहणार ह्याच्या पलीकडे आम्हाला काही बी दुसरं माहीत नाही संग्रामराव अहो हे भुजगावनं कुठून उचलून आणलं आबासाहेब ह्यो कुलकर्णी आहे हंबीररावांचा वकील यासनी कशा पाहिजे आणलं इकडं
भाऊसाहेब, विक्रम जर हंबीरावांचा मुलगा असेल तर त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये त्याचं नाव टाकलं असेल, नाही का?